ही जी वनस्पती आपण पाहतोय ही तुलसी नावाची वनस्पती आहे, याला मराठीमध्ये तुळस असं म्हणतात. इथे दोन प्रकार आपण पाहतो, एक म्हणजे काळी तुळस आणि दुसरी म्हणजे पांढरी तुळस. ही आत्ताची दिसते ही काळी तुळस आहे आणि हीच औषधासाठी खूप उपयोगी आहे. तुळशीच्या बाबतीत असं वर्णन आहे गुरुचरित्रासारख्या धर्मग्रंथांच्यामध्ये की जो नित्य सेवी तुळशीशी त्याला कली बाधत नाही. आत्ताचं जे कसंही वागणं लोकांचं होतं ते मन त्यांचं जर चांगलं करायचं असेल तर तुळस खावी असं म्हटलं जातं. तुळस ही बेडरूम मध्ये लावायची गोष्ट नाही आहे किंवा दिवाणखान्यात ठेवण्याची गोष्ट नाही आहे, ती घराच्या बाहेरच हवी, अंगणामध्ये हवी किंवा येतानाच्या दरवाजामध्ये हवी. असं जर असेल तर त्या सगळ्या दुष्ट शक्ती जी आहे ती खेचून घेते अशी एक भावना धर्मग्रंथामध्ये व्यक्त केलेली आहे. त्याच्यातला शास्त्राचा भाग असा आहे की ह्या वनस्पतीतून ऑक्सिजन भरपूर मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असतो. घरची स्त्री ज्या वेळेला चुलीपशी काम करून दमायची, धूर यांनी ती जेव्हा हैराण व्हायची, अशा वेळेला बाहेर या वनस्पतीच्या सान्निध्यात राहायची आणि तिचं आरोग्यही मेंटेन केलं जायचं. या वनस्पतीच्या पानांचा रस पोटामध्ये जर घेतला गेला तर कृमी पडतात, कफ कमी येतो आणि थंडीतून होणारा कोणताही आजार यांनी बाधत नाही. या वनस्पतीची जी साल आहे किंवा मूळ जे आहे ते त्वचा रोगासाठी उपयोगी होतं. जांघेमध्ये किंवा काखेमध्ये खाज सुटणं, तिथं काळेपणा येणं, गचकरण उत्पन्न होणं हे गर्दीच्या ठिकाणी मुंबई सारख्या शहरामध्ये खूप बघायला मिळतं. तर अशा वेळेस ही वनस्पती तिचा रस किंवा तिच्या पानाच्या मुळांच्या ठिकाणी असलेली माती ही वापरायला हवी. तुळशीचं बी जे आहे ते अत्यंत थंड आहे आणि पोटामध्ये ते जर दुधावर घेतलं गेलं तर शरीरातल्या उष्णतेचा नाश होतो आणि डोळ्याखालची काळी वर्तुळ, डोळ्याची आग होणं, सारखी वारंवार अंगाला खाज सुटणं आणि घाम येणं, घामाला दुर्गंधी येणं, मुखाला दुर्गंधी येणं ह्या गोष्टी यांनी कमी होतात. मुख दुर्गंधी किंवा तोंडाला घाणवास येणं हे 35 वर्षानंतर सगळ्यांनाच हार्मोनल इम्बॅलन्समुळे घडतं असं आधुनिक शास्त्र मानतं. परंतु पोटामध्ये ह्या वनस्पतीचा रस जर घेतला गेला तर उत्तम पद्धतीने कृमी कमी होतात, पोटा साफ होतो, यकृताचं काम चांगलं होतं आणि मुख दुर्गंधी ही कमी होते. त्यामुळे रोज मुख शुद्धीसाठी तुळस सेवन करावी. थोडक्यात काय, ही वनस्पती तिखट रसाची आहे, उष्ण वीर्याची आहे, पण याचं बी हे थंड आहे आणि ह्या वनस्पतीचा वापर कफाच्या आणि वाताच्या आजारासाठी उत्तम पद्धतीने करता येईल.